मुरबे येथे प्रियकराकडून प्रेयसीची निर्घुण हत्या करण्यात आली आहे प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रेयसीची निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना पालघर तालुक्यात घडली आहे हत्या करून फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे पालघर तालुक्यातील मुरबे या ठिकाणी राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची प्रेमसंबंधात भांडण झाल्यानं डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या केल्याची घटना पालघर तालुक्यातील मुरबे या ठिकाणी घडली स्नेहा पुरुषोत्तम चौधरी वयवर्षे एकोणीस असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव असून तिची हत्या करून फरार झालेला प्रियकर सुमित नवनीत तांडेल वयवर्षे एकवीस याला सोमवारी संध्याकाळी सातपाटी येथून पोलिसांनी ताब्यात आहे स्नेहा चौधरी आणि तिचा प्रियकर सुमित तांडेल हे मुरबे या ठिकाणी एकाच गावात राहणारे असून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात ते काम करत होते सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे आठ वाजेच्या सुमारास दोघेही आपल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाले असताना मध्येच कुंभवली गावाजवळ रस्त्यात दोघांमध्ये भांडण सुरू झाले भांडादरम्यान सुमित याने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने वार करून रक्तबंबाळ केले या दरम्यान तिथे जमलेल्या नागरिकांना दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला या दरम्यान स्नेहाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून सुमित तांडेल हा स्नेहा हिला दुचाकीवर बसवून एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजन परिसरात घेऊन गेला दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी मुलीचे कुटुंबीय आणि पोलिसांना दिल्यानंतर बोईसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह खाजन परिसरात शोध मोहीम सुरू केली दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्नेहा चौधरी हिचा मृतदेह खाजन परिसरात सापडला लाल रंगाचे कपडे आणि काळ्या रंगाची बॅग यावरून तिची ओळख पटवण्यात आले यानंतर बोईसर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत करून पसार झालेला आरोपी सुमित तांडेल याला सातपाटी येथून ताब्यात घेऊन अटक केली तर स्नेहा हिचा मृतदेह शौविछ्दनासाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला या प्रकरणी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष पवार हे अधिक तपास करत आहेत स्नेहा चौधरी आणि सुमित तांडेल हे या ठिकाणी शेजारी शेजारी राहत होते स्नेहा हिच्या मोठ्या बहिणीचा तीन दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला होता तर स्नेहा आणि सुमित यांच्या प्रेमसंबंधास स्नेहाच्या कुटुंबियांचा मोठा विरोध होता याच रागातून सुमित याने स्नेहाची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला